नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषात आणि सनई चौघड्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजगडाकडे प्रस्थान। लायन्स इंटरनॅशनल आयोजित रिजॉईस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट टूर्नामेंटचे अध्यक्ष रियाज बागवान यांच्या हस्ते संपन्न। कामामुळे पोलिसांवर येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन। पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सायबर सुरक्षा सप्ताहाचे आयोजन। श्री शिवाजी राजगड मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजगडाकडे प्रस्थान झाले। जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषात आणि सनई चौघड्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे पुष्पवृष्टीत व उत्साहात राजगडच्या दिशेने प्रस्थान झाले। श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतली। या प्रसंगाला 344 वर्षे होत असल्याने किल्ले राजगडावर 19 डिसेंबर रोजी उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्त पुणे महापालिका व श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे यांच्या वतीने भारत इतिहास संशोधन मंडळ ते किल्ले राजगड या पालखी सोहळ्याचे आयोजन पालखी सोहळ्याचे प्रस्थान महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते व ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले। यावेळी महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी सुनील केसरी, माधव जगताप, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष वसंत प्रसादे आणि मोठ्या संख्येत शिवप्रेमी उपस्थित होते। यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, शिवाजी महाराजांचा सोहळा म्हणजे छाती भरून येणारा सोहळा आहे। त्यांचे कार्य, विचारशक्ती, शौर्य याची माहिती आजच्या तरुण पिढीला होणे ही काळाची गरज आहे। हिंदवी स्वराज्याचा इतिहास नवीन पिढी समोर आणण्यासाठी भारत इतिहास संशोधन मंडळ महत्वाची भूमिका बजावत आहे। त्याचे संशोधन कायमस्वरूपी जतन करण्यासाठी आणि मंडळाच्या वास्तूच्या नूतनीकरणासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। लायन्स इंटरनॅशनल आयोजित रिजॉईस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट टूर्नामेंटचे अध्यक्ष रियाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले। लायन्स इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट 323D2 च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रिजॉईस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नेहरू स्टेडियम येथे महाराष्ट्र क्रिकेट टूर्नामेंटचे अध्यक्ष रियाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रांतपाल राज मुच्छाल, महाराष्ट्राच्या रणजी संघाचे माजी कर्णधार शंतनू सुगवेकर, भाऊ कोकणे, डॉक्टर अनिल तोष्णीवाल, अरुण शेठ, BL जोशी, मंदार क्षीरसागर, मुकेश पारीख, मुरलीधर साठे आणि मारवाडी सर आदी मान्यवर उपस्थित होते। ही स्पर्धा 16 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार आहे। या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून डिस्ट्रिक्ट 323D2 अंतर्गत असलेल्या पुणे शहर, पुणे उपनगर, अहमदनगर, मालेगाव, लोणावळा, नाशिक अशा 6 संघांनी यामध्ये भाग घेतला आहे। या स्पर्धेत दररोज प्रत्येकी 15 षटकांचे 2 सामने खेळवले जाणार आहेत। उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने मात्र 20 षटकांचे खेळवले जाणार आहेत। स्पर्धेतील विजयी संघाला 31,000 रुपये रोख आणि चषक, द्वितीय संघाला 21,000 रुपये रोख आणि चषक, तर तृतीय क्रमांकाला 11,000 रुपये रोख आणि चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत। विजयी संघाच्या बक्षिसाच्या रकमेत भर घालून 1.5 लाख रुपयाची रक्कम लायन्स आपत्ती व्यवस्थापन समितीकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती मुच्छाल यांनी यावेळी दिली। लायन्स आपत्ती व्यवस्थापन समिती हायतीचा भूकंप, ओरिसातील चक्रीवादळ, पाकिस्तानातील पूर अशा देशोदेशींच्या नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेल्या ठिकाणी मदत कार्य आणि पुनर्वसनाचे काम करते असेही मुच्छाल यांनी यावेळी नमूद केले। लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना प्रांत 323D2
पुणे नगर नाशिक येथे आमचे 104 क्लब जे काही आहेत अनेक सामाजिक सेवा कार्य आम्ही करत असतो लायन्सच्या माध्यमातून त्या अनुषंगाने आज रिजॉइसिंग प्रीमियर लीग एक क्रिकेट टूर्नामेंटचं पण आम्ही आयोजन केलेलं आहे. आमच्या सर्व सभासदांना वर्षभर सेवा कार्यांमधनं थोडे काहीतरी करमणूक किंवा थोडे वेगळं काहीतरी आनंद यावा त्या दृष्टिकोनात आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. 6 टीम्स आहेत आणि यातनं जी काही निधी आम्ही स्पॉन्सरशिप किंवा जे काही आम्ही पैसे गोळा करून जो काही फंड रेज करणार आहोत आमच्या मेंबरच्या अंतर्गतच त्याचप्रमाणे जे काही निधी विजेत्या टीमला मिळणार आहे ती लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेचं आमचं जे फाउंडेशन आहे जे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी नेहमीच तत्पर असतं मग पाकिस्तानचे फ्लड्स असो हैतीचं भूकंप असो किंवा आपल्या लातूरचं भूकंप असो किंवा ओरिसामधलं चक्रीवादळ असो प्रत्येक ठिकाणी लायन्सने पुढाकाराने पैशांची आणि शारीरिक रूपाने तिथे जाऊन मदत केलेली आहे. तर निश्चितपणे आम्ही आज जो काही यातनं निधी उपलब्ध होणार आहे 1.5 लाख रुपयाचा जो काही विजेत्यांना मिळणार आहे तो 1.5 लाख रुपयाचा निधी आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेला आम्ही सुपूर्द करणार आहोत. कामामुळे पोलिसांवर येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. परिमंडळ 3 मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी ई स्क्वेअर येथे जीवनशैली पद्धती या कार्यशाळेचे आयोजन केले. यावेळी पोलीस सह आयुक्त विष्णू माने पिंपरीचे एसीपी सौगुले वरिष्ठ अधिकारी महादेव चव्हाण यांच्यासह 75 कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत बॅलेरिना मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या रत्ना जोशी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना जोशी म्हणाल्या प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाचे गणित असते आणि व्यक्तिमत्व विकासासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात त्यामध्ये वातावरण फिटनेस आणि काम यांना महत्व असते. यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले दैनंदिन कामकाजात कसे सामोरे जायचे नागरिकांच्या वाढत्या अपेक्षांना कसे उत्तरायचे हे आपण शिकले पाहिजे. पोलीस हा सामाजिक कार्यकर्ता शिक्षण तज्ञ आणि डॉक्टर अशा सर्वच क्षेत्रात निपुण असावा असे लोकांचे मत आहे. आपल्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून काम केल्यास त्याचे परिणाम आपल्याला दिसतीलच. स्वतःचे शारीरिक मानसिक स्वास्थ्य ढळू न देता हे काम आपणास करायचे आहे असेही त्यांनी सांगितले. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सायबर सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे त्यामधून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी नागरिकांमध्ये सायबर गुन्हे संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी व त्यांचे मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टाळावे यासाठी सायबर सेफ पुणे हा कार्यक्रम पुण्यात 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबवण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सायन्स व टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉक्टर राजेंद्र जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहराच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर या होत्या. सदर जागरूकता मोहिमेचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांना व विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून 7 दिवसांमध्ये शहरातील विविध भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुणे पोलीस वेबसाईटवर सदर कार्यक्रमाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी ब्लॉगची लिंक देण्यात आली आहे व सायबर सेफ पुणे या नावाने फेसबुकवर पेज तयार करण्यात आलेले आहे. तसेच शहरातील 29 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत प्रत्येकी 1 याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायबर कायद्याची माहिती व्हावी यासाठी विविध प्रकारची भित्तीपत्रके सायबर गुन्हे शाखेने तयार केली असून त्याचे शहरातील विविध शाळा महाविद्यालये व हाऊसिंग सोसायट्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. इंटरनेट मार्फत व्यवहार करताना काय करू नये अथवा काय करावे याविषयी सजगता निर्माण करण्याचा त्यातून प्रयत्न केला आहे. सप्ताहामध्ये 3 सत्रांमध्ये कार्यक्रम घेण्यात येईल. सकाळच्या सत्रात पोलीस अधिकारी बँक अधिकारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सुरक्षा तज्ज्ञ यांचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. दुपारी प्रत्येकी 1 शाळा व महाविद्यालयात जाऊन सुमारे 1.5 तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांच्याशी चर्चा व प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होईल. भित्तीपत्रकांचे वाटप केले जाईल. सायंकाळच्या सत्रात दररोज 2 मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांना विविध कार्यक्रमाद्वारे सायबर क्राईम विषयी सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी नॅसकॉम डाटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र फ्लॉक्सोनिक्स एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ रोटरी क्लब ऑफ गांधी भवन सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे सब हॅक ग्रुप यांनी सहकार्य केले आहे. या कार्यक्रमात बोलताना जगदाळे म्हणाले मी माझ्या भाषणामध्ये उल्लेख केलाच आहे
it's a new type of crime that we are facing. And for experts like us, and also for the police department, it's a learning experience. Even the nature of crime many times is unknown. It's new. So we have to keep on evolving even law and judiciary also. Because even I don't think our even judiciary is also adequately equipped enough to handle these kind of cases. And in my lecture I said even large number of such cases go unreported also. Because unless something happens very serious, there are cases of murder, there are cases of suicide, because of, as Madam rightly said, there's a huge trauma that one goes through, especially women. They are bullied on cyberspace. So these cases, the way, of course, prevention is the best to cure this. Because this is not like a physical crime in physical space something is happening. This is happening in your homes. This is happening in a public space. So one has to be very careful, and awareness is the only key. At the moment, I don't think we are adequately equipped enough, even from legal perspective. खरं म्हणजे आपले पोलिसांना, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा सायबर नॉलेज आणि इन्फॉर्मेशन देण्यात आपण प्रयत्न करत आहोत. त्या दरम्यान नागरिकांशी संपर्क साधून त्यांची मदत घेऊन, एक्सपर्ट्सची मदत घेऊन आणि सायबर स्पेसमध्ये काम करणारे काय पुण्यात उदाहरणार्थ जगदाळे सर आहेत युनिव्हर्सिटीचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे, आणि असे जे काय एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घेऊन हाऊ टू प्रिव्हेंट सायबर क्राईम, त्यासाठी लोकांची अवेअरनेस कसे वाढवावी, त्यासाठी हा आपण सायबर सेफ्टी वीक साजरा करतो. आणि समजा जर क्राईम आपल्याला प्रिव्हेंट करता आला नाही, अवेअरनेस देऊन सुद्धा, तर त्यामध्ये जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करतो त्यावेळी सुद्धा आम्हाला एक्सपर्ट्सची मदत लागते. तर हा एक असा फोरम आहे सायबर सेफ्टी वीक, ज्यामध्ये आपण सिटिझन्सना, एक्सपर्ट्सना, पोलीस एजन्सीज ह्यांना एकत्र करतो आणि आपण कलेबरेट करतो. एकत्र बसून आम्ही हा जो एक मोठा धोका आहे देशाला, नागरिकांना, हाऊ टू गिव्ह अवर बेस्ट टू हँडल दॅट. थंडीची वाट पाहणारे पुणेकर आता थंडीने गारठले आहेत. राज्यात सर्वत्रच थंडीचा कडाका वाढला असून पावसाला कंटाळलेले पुणेकर आता थंडीने गारठले आहेत. शहरातील किमान तापमान 10.1 तर कमाल 25.6 गेले आहे. शहरात सोमवारी या हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले. राज्यात नाशिक येथे सर्वात कमी 7.9 तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात अनेक ठिकाणी कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. थंडीची वाट पाहणारे पुणेकर आता थंडीने गारठले आहेत. शहरात काल हंगामातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांची गरम कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी झाली. सर्वजण स्वेटर, मोजे, कानटोपी, जर्किन घालून बाहेर पडताना दिसत होते. येत्या 24 तासात थंडीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. उत्तरेकडील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे. या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक शहरातील तापमान सरासरीच्या खाली गेले आहे. सर्वत्र शेकोट्या पेटल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गेल्या 2-3 दिवसापासून राज्यात बऱ्याच ठिकाणी थंडीचा जोर वाढतो आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे कमाल तापमान आणि किमान तापमान या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली 2-3 दिवसांमध्ये दिसून येत आहे. त्याच्यामुळे दिवसा आणि रात्री असं दोन्ही वेळेला थंड हवामानाचा प्रभाव सध्या जाणवतो आहे. याचं मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे जे वारे आहेत ते थंड आणि कोरडे असल्यामुळे ही मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आणि त्याचबरोबर काही अंशी ढगाळ हवामान असल्यामुळे दिवसाच्या तापमानातही मोठी घट झाली आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमान 3-4 डिग्रीजनी सरासरीपेक्षा कमी आहे आणि त्याचबरोबर कमाल तापमानही सरासरीपेक्षा 2-3 डिग्रीजनी कमी आहे. पुण्यात आज या ऋतूमधलं सगळ्यात कमी मिनिमम टेम्परेचर नोंदलं गेलं, जे 10.1 डिग्री सेल्सिअस होतं आणि कालच्या तुलनेत 6 डिग्रीजनी हे कमी झालेलं आहे टेम्परेचर. तर त्याचबरोबर राज्यात अशा पद्धतीची घट अनेक ठिकाणी जाणवते आहे आणि आजची एकूण परिस्थिती बघता पुढचे 2-3 दिवस ही परिस्थिती कायम राहील. फक्त मोठ्या प्रमाणात आणखीन घट होण्याची शक्यता कमी आहे.